मंगला जाधव आहे. आज आपण इथे वटसावित्रीच्या पौर्णिमेनिमित्त सर्वांनी पूजेसाठी जमलेले सगळ्या महिला, तर आपण वटसावित्रीची पूजा का करतो? तर आपण म्हणतो की सात जन्म हाच नवरा भेटावा. सावित्रींनी सत्यवानसाठी यमाकडून सत्यवानला कोडून आणलं, वरदान नाही, तिथून यमाच्या दाढीतून खेचून आणलं. पण ते काय आणलं तर मग झाडाखालीच का ठेवलं? त्याला काहीतरी रिझन आहे. झाडाखाली ठेवलं तर मग बाकीच्या झाडाखाली खाली का नाही ठेवलं? वडाच्या झाडाखाली का ठेवलं? तर वडाचं झाड, तुळशीचं झाड आणि लिंबाचं झाड हा तीन वृक्ष असे आहेत की ते 24 तास आपल्याला ऑक्सिजन पुरवठा करत असतात. तसंच एक वडाचं झाड आहे. मग सावित्रींनी सत्यवानाला आणून ते यमाच्या दाढीत गेले होते. मग ती किती आजारी असतील? आता आपण डायरेक्टली ऑक्सिजन लावतो, व्हेंटिलेटर घेतो. कोरोनामध्ये तर ऑक्सिजन कमी पडलं तर व्हेंटिलेटरची कमतरता पडली होती, तेव्हा ऑक्सिजनसुद्धा भेटत नव्हते. तर मग ते सत्यवान सावित्रीने सत्यवानाला आणून झाडाखाली झोपवलं, तर मग त्यांना ते व्हेंटिलेशन ऑक्सिजन खूप प्रमाणात भेटलं. मग त्यामुळे त्यांचा जीव परत आला. आपण म्हणतो की यमाने वरदान दिलं. रूपक कथा आहे ती. रूपक कथा आहे, रूपक कथा आहे. पण त्याला सायंटिफिक रिझन पण आहे. प्रत्येक गोष्टी आपण करतो, पण त्याला महत्त्व काय आहे? आधीच्या बायकांना बाहेर जायला भेटायचं नाही. थोडंसं हायपर होती तर बाहेर जायला भेटायचं नाही. तर मग त्यांना की बाबा बाहेर जायला भेटायला पाहिजे. रोज आपण तुळशीची पूजा करतो. आपण आधीच्या बायकांना घरातच राहत होत्या आणि त्यांना म्हणजे बाहेर जायची सुद्धा परवानगी राहायची नाही. तुळशीच्या निमित्ताने ते बाहेर जाऊन पूजा केली पाहिजे आणि त्यांना सूर्यापासून व्हिटॅमिन भेटले पाहिजे. आणि तुळशीचं काय महत्त्व किती आहे? तुळशीपासून ऑक्सिजन भेटलं पाहिजे. घरात बसल्या बसल्या आपल्याला भेटणारच नाही. मग त्या निमित्ताने पूजा करतील बायका, ऑक्सिजन भेटल म्हणून तुळशीची पूजा करायची. आणि वडाचं एक एवढं महत्त्व आहे की कायम किती झाडं तुटतात. पारंपरिक म्हणजे 100 वर्ष पण वडाला आयुष्य येईल. आणि वडाच्या ह्या पारंब्या परत जमिनीत गेल्यानंतर परत झाडांची वाढ होते. आणि ती बरं. सरकार आता काय करतंय रस्ते रुंदीकरणामध्ये? पिंपरी चिंचवड हे वड आणि पिंपळ असलेलं शहराचं नाव त्याच्यावरून इतिहास होतो तसं आहे. तर गेल्या 20-25 वर्षामध्ये आपल्याला विकासाच्या नावाखाली झाडं तोडली जातात. त्यावेळी की देशी झाडं तोडू नये असं तुम्ही सरकारला सांगू शकता का? हो, सांगू शकतो. आणि आपण सरकारला सांगून सरकार त्यापर्यंत पोहोचू करतात त्या सुविधा, पण आपण काहीच करत नाही. आज येतो, पूजा करून जातो, पण कधीतरी आम्ही रोज फिरायला रात्रीला गेल्यानंतर एक बॉटल रोज घेऊन जायचं पाणी. 4 मुलं 4 जण एका झाडाला रोज पाणी घालायचं तिथं राऊंडमध्ये. मग आपण का नाही करू शकत? फक्त सावित्रीच्या दिवशी यायचं, वट सावित्री दिवशी पूजा करायचं, चालले जायचं. आपण करतो का वृक्ष संवर्धन? तर आपण वृक्ष संवर्धन करायला पाहिजे. तर कुठं हे झाडं जगणार आहेत? आज झाडं दिसतील, उद्या सगळं विनाश होणार आहे. कारण सगळं हे आता संपुष्टात आलेलं आहे. प्राणी, पक्षी, माणसंसुद्धा आधी एवढी मोठी मोठी होती, हळूहळू आपण लहान होत चालले. पण या सगळ्या गोष्टींचं आपण संवर्धन करायला पाहिजे असं मला वाटते. प्रत्येक महिला आपण असं ठरवू गार्डनमध्ये जाताना किंवा फक्त सेल्फी आणि फोटो काढण्यापेक्षा एक बॉटल पाणी घेऊन या. उन्हाळ्यामध्ये जिथे फिरायला यायची सकाळी राऊंडला सगळी झाडं सुकलेली होते. त्या गार्डन त्या वॉचमॅनला बोलली की इथं झाडांना तुम्ही पाणी का नाही घालत? ते सुकले बिचारे सगळे झाड. रोज सगळे वॉकिंगला येतात पण त्या झाडांकडे कुणाचं लक्ष नाही. प्रत्येकाने एक बॉटल तरी पाणी घालावं रोज. मग आपल्याला वड पाहिजे तर त्याचे संवर्धन करायला पाहिजे ना. आपण झाडं कुठून भेटणार आहेत पौर्णिमेला? होतं तर घरी घरी घालतो. हां.